आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज उत्तर मुंबईमध्ये होत आहे. उत्तर मुंबई हा आपल्या महायुतीचा गड आहे. माननीय रामभाऊंनी, माननीय गोपाळ शेट्टींनी उत्तर मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम केलंय. एक प्रकारे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजेत याचा वस्तुपाठ हा आपल्याला यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिला आणि आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की टीम मोदींमधले एक अत्यंत महत्वाचे खेळाडू ज्यांनी मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मंत्री म्हणून आपलं नाव कमवलं, जे मुंबईचे सुपुत्र आहेत आणि रेल्वे मंत्री म्हणून असतील, कॉमर्स मंत्री म्हणून असतील किंवा वेगवेगळे जे त्यांनी पोर्टफोलिओज पाहिले, प्रत्येक ठिकाणी आपला एक ठसा ज्यांनी उमटवला आणि त्यासोबत राज्यसभेमध्ये नेते म्हणून मोदीजींसोबत जे त्या ठिकाणी बसतात असे पियुष गोयलजी आपल्या उत्तर मुंबईला उमेदवार म्हणून मिळाले, मी खरोखर माननीय मोदीजींचे, नड्डाजींचे, अमितभाईंचे आभार मानतो की आमच्या पियुषजींना त्यांनी आमच्याचकडे पाठवलं आणि त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये पियुषजींच्या माध्यमातून आपल्या मुंबईचे प्रश्न ते तसेही सोडवतच होते. आशिषजींनी सांगितलं त्यांनी काय काय केलं, पण एक हक्काचा माणूस हा मोदीजींसोबत आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने पियुषजींचं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो.